नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी आपल्या भारताचं महत्वाचं नगदी पीक म्हणजे कापूस आपल्याला ठाऊक आहे की स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा कापूस या पिकानं फार महत्वाची भूमिका बजावली आहे खरं तर काळ्या मातीतलं हे पांढरं शुभ्र सोनं आहे खऱ्या अर्थानं सोनं आहे कारण आपली आर्थिक कणा या पिकाला म्हणायला हरकत नाही पण काय झालंय गेल्या काही वर्षापासून कापूस या पिकावर फार मोठं संकट आहे त्यामुळे उत्पादकताही कमी झाली आहे ते संकट आहे गुलाबी बोंड अळीचं आज आपण याच विषयी सविस्तर जाणून घेऊया विषय आहे कपाशीवरील गुलाबी बोंडाळीचं एकात्मिक व्यवस्थापन आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय डॉक्टर नंदकुमार भुते यांना कापूस सुधार प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठे राहुरी आणि गेल्या दहा वर्षापासून कृषी संशोधन आणि विस्तार कार्य त्यांचं सुरू आहे या क्षेत्रातील कार्य आणि सामाजिक कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळालेत नमस्कार नमस्कार कार्यक्रमात आपलं स्वागत आहे सुरुवात करूया कापसाचं महत्व विषद करायचं झालं तर आपण काय सांगाल आपल्या सर्वांना माहिती आहे की मानवाच्या मूलभूत गरजा अर्थातच अन्न वस्त्र आणि निवारा यापैकी वस्त्राचा पुरवठा करणारं हे असं एक महत्वाचं नगदी पीक आहे आणि आत्ताच आपण सांगितलं की आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा खऱ्या अर्थानं कापूस पीक आहे आपल्या महाराष्ट्राचं किंवा आपल्या देशाचं जे काही अर्थकारण आहे राजकारण आहे किंवा समाजकारण आहे या पिकाच्या अवतीभोवतीच आहे आणि संपूर्ण जगाचा विचार केला तर जवळपास अडतीस टक्के क्षेत्र जे काही आहे ते आपल्या देशामध्ये या कपाशी खालचं आहे तर अशा प्रकारचं खऱ्या अर्थानं हे काळ्या मातीतील पांढरं सोनं असं एक पीक आहे बरं आता पण उत्पादकता आणि क्षेत्र त्याचा जर विचार करायचा झाला तर महाराष्ट्राचा आपला नंबर कितवा लागतो आणि महत्वाचं म्हणजे क्षेत्र ही किती आहे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास बेचाळीस लाख हेक्टर हे कपाशीचं क्षेत्र आहे क्षेत्रफळाचा विचार केला तर आपल्या देशामध्ये आपलं महाराष्ट्र राज्य नंबर एकवर आहे परंतु उत्पादकतेचा विचार केला तर आपला शेवटचा नंबर लागतो जवळपास तीनशे बेचाळीस किलो रुई प्रति हेक्टरी हे आपले उत्पादकता आहे आपल्या महाराष्ट्र राज्याची पण ही उत्पादकता जर विचार केला तर फार कमी आहे कमी आहे तर नेमकं कारण काय आहे आता उत्पादकता कमी येण्यामागची अनेक कारणं आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलं जी काही कपाशी लागवड केल्या जाते कोरडवाहू क्षेत्र खरेदी केल्या जाते अर्थातच पावसाच्या पाण्यावर हा कापूसचा अवलंबून असतो सिंचनाखालचं जे काही क्षेत्र आहे अतिशय कमी आहे त्याचप्रकारे पावसाचा लहरीपणा जो काही आहे रोगांचा प्रादुर्भाव किडींचा प्रादुर्भाव अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन हे अनेक कारणं आहेत आणि यापैकी महत्वाचं जे काही कारण मागच्या एक दोन वर्षापासून आपण पाहतोय की बोंडाळीचा प्रादुर्भाव यामुळं प्रचंड प्रमाणामध्ये म्हणजे कपाशीचं उत्पन्न कमी झालेलं आहे अच्छा म्हणजे तिच्या प्रादुर्भावानं आपली उत्पादकता ही कमी झाली म्हणायची तर बरं आता मग या बोंडाळीचा जर विचार करायचा झाला तर नेमक्या किती प्रकारच्या या अशा गुलाबी बोंडाळ्या आहेत आता कपाशीवर बहुतांशी तीन प्रकारच्या बोंडाळ्या असतात त्यामध्ये पहिली म्हणजे ठिपक्याची बोंडाळी दुसरी जी आहे ती अमेरिकन बोंडळी म्हणतो आपण तिला ज्याला हिरवी बोंडळीसुद्धा म्हणतात आणि तिसरी महत्वाची की ज्या बोंडळीनं संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलेला आहे ती म्हणजे गुलाबी बोंडळी मग एवढी क्षमता या गुलाबी बोंडाळीमध्ये आली कुठून ही जी काही कीड आहे ही फुलाच्या आतमध्ये किंवा कपाशीचे काही जे काही बोंडा असतात त्या बोंडाच्या आतमध्ये जाऊन उपजीविका करते आणि एकदा बोंडाच्या आतमध्ये गेली की बाहेरून शेतकऱ्यांनी कीटकनाशकाच्या कितीही फवारण्या केल्या तरी त्या बोंड अळीपर्यंत ते कीटकनाशक पोहोचू शकत नाही आणि त्या आळीचं पाहिजे तसं नियंत्रण व्यवस्थापन होत नाही हे त्या मागचं एक महत्त्वाचं कारण आहे आणि त्यासोबतच आपण थोडासा विचार केला तर कपाशीमध्ये जवळपास पासष्ट टक्के हे सरकीचं प्रमाण असतं म्हणजे बिया असतात आणि फक्त पस्तीस टक्के हे रुईचं प्रमाण असतं म्हणजे आणि ही जी काही बोंडळी आहे ही सरकीवर उपजीविका करते अर्थातच कापसाच्या बिया खाते आणि पासष्ट टक्के म्हणजे सर्वात जास्त वजन ज्याचं भरतं त्यावरच उपजीविका करते त्यामुळं काय होतं हे कपाशीचं जे काही वजन आहे ते वजन भरत नाही आणि यामुळं उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणात ते घट येते हे त्यामागचे मुख्य कारण आहे आता बीटी कपाशीवरील गुलाबी बोंडळीच्या प्रादुर्भावाची मुख्य कारण काय असू शकतात आता बीटी कपाशीवर जी काही या गुलाबी बोंडाळीचा जो काही प्रादुर्भाव झालेला आहे त्यामागची महत्त्वाची कारणं म्हणजे निसर्गामध्ये प्रत्येक जे काही प्राणी किंवा सजीव असतो त्याला नैसर्गिक क्षमता असते की, की एखाद्या रसायनाबद्दल क्षमता तयार होण्याची कपाशीमध्ये जो काही डेल्टा अँडोटॉक्झिन आहे तर त्याबद्दल दोन्ही जी काही जीन आहे क्रायवनेसी ए बी याबद्दल या, या गुलाबी बोंडाळीबद्दल प्रतिकार क्षमता तयार झालेली आहे आणि त्यामुळं हे एक अतिशय महत्त्वाचं कारण आहे त्याचप्रकारे बीटी कपाशीसोबत जे नॉनबिटीचं पॅकेट येत होतं ते नॉनबिटीचं पॅकेट शेतकऱ्यांनी बऱ्याच म्हणजे जवळपास नव्वद टक्केपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी ते नॉनबिटीचं पॅकेट लावलं नाही आणि त्यामुळं ती प्रतिकार क्षमता लवकर आली आणि त्याचप्रकारे फरदड हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे की कपाशीचा जो काही खोडवा घेणारे शेतकरी भरपूर आहेत त्याच कपाशीवरचे जे काही बोंडाळ्या आहेत पुढच्या हंगामामध्ये मे जूनमध्ये कपाशीची पेरणी झाली की त्या बोंडाळीचे जे पतंग आहेत ते पुन्हा म्हणजे जून जुलैच्या कपाशीवर जातात त्यावर अंडी घालतात म्हणजे या अन्नचक्र म्हणजे या अळीचा जो काही जीवनक्रम आहे तो पूर्ण होण्यासाठी अन्न सतत उपलब्ध राहतं आणि ते सुद्धा त्यामागचं एक कारण आहे त्याचप्रकारे ही आतमध्ये ही फक्त कपाशीवरच उपजीविका करते आणि त्यासोबतच जे काही भेंडी आहे किंवा अजून मुद्रिका आहे आंबाडी आहे या पिकावर उपजीविका करते त्यामुळे हिच्यामध्ये प्रतिकारक्षमता ही लवकर तयार झालेली आहे तर त्याचप्रकारे इंटरनल फिडर असल्यामुळं इचं व्यवस्थापन करायला म्हणजे सहज सोपं जात नाही शेतकरी काय करतात पराट्या वगैरे जे काय आहेत शेतावर बांधावर तशाच ठेवतात आणि पुढच्या हंगामामध्ये याच पराठ्यावर जी काही सुप्तावस्थेमध्ये असलेली अळी ही पुढच्या हंगामामध्ये पुन्हा कपाशीवर येते आणि ही महत्त्वाची कारणं या कपाशीच्या प्रादुर्भावाची अर्थात या बोंडाळीच्या प्रादुर्भावाची महत्त्वाची कारणं आहे बरं या गुलाबी बोंडाळीचा विशिष्ट असा जीवनक्रम नक्कीच असेल नाही का अगदी बरोबर आहे आपण विचार केला तर गुलाबी बोंडाळी जी काही आहे ही पतंगवर्गीय कीड आहे आणि पतंगवर्गीय किडीचं एक वैशिष्ट्य असं असतं की ती चार अवस्था असतात अंडी अवस्था अळी अवस्था कोश आणि प्रौढावस्था अवस्था आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातनं म्हणजे व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये आपण विचार केला तर सर्व शेतकरी बांधवांना किडींचा जो काही जीवनक्रम आहे तो माहिती असणं खूप गरजेचं आहे होतं काय शेतकरी फक्त अळीच्या नियंत्रणासाठी म्हणजे जी पिकाचं नुकसान करते त्या नुकसान करणाऱ्या अवस्थेसाठीच प्रचंड प्रमाणामध्ये फवारण्या करतात परंतु अळी ज्या पतंगापासनं तयार होते त्या पतंगाचं व्यवस्थापन करण्याचं शेतकऱ्यांना माहिती नाही किंवा बऱ्याच अंशी त्याचा प्रचार आणि प्रसार त्या प्रमाणामध्ये झाला नाही कारण पतंगाचंच व्यवस्थापन झालं असतं नरमादी पतंगाचं पुढच्या पिढ्या झाल्या नसत्या तर अशा प्रकारे या किडीच्या चार अवस्था अंडी अळी कोश आणि प्रौढ अवस्था असतात आणि जीवनक्रम जवळपास पंचवीस ते पस्तीस दिवसांमध्ये या किडीचा जीवनक्रम पूर्ण होतो चार अवस्था आणि पस्तीस दिवसाचा जीवनक्रम बरं या सगळ्या अवस्थांमध्ये ती नुकसान कशा प्रकारे करते सुरुवातीला काय होतं जी काही मादी पतंग आहे नर आणि मादी पतंगाचं मिलन झालं की मादी पतंग सुरुवातीला सुरुवातीच्या कपशीच्या काही वाढीच्या अवस्थेमध्ये पाते फुलं आणि कळ्या ज्या काही असतात त्यावर अंडी घालते अंड्यातून आळी बाहेर पडते आणि ती लगेचच पात्यामध्ये किंवा फुलामध्ये जाते एकदा आळी फुलामध्ये गेली की मग ती जी काही फुलं असतात कपाशीची त्या कपाशीच्या फुलांना ज्या काही पाकळ्या असतात त्या पाकळ्या आतमधनं लाळेच्या माध्यमातून ती बंद करते म्हणजे ते एक संरक्षक कवच एक प्रकारचं तयार करते त्याला आपण डोमकळ्या म्हणतो ज्यावेळेस कपाशीला बोंडा असतात त्यावेळेस अंड्यातून आळी बाहेर पडते ती डायरेक्ट बोंडामध्ये जाते आणि बोंडामध्ये सरकीवर उपजीविका करते आतमध्ये सरकी खाते आणि सरकी खाल्ल्यामुळं होतं काय की कपाशीचं जे काही तेलाचं जे काही प्रमाण असते ते तेलाचं प्रमाणसुद्धा कमी होतं त्याचप्रकारे जे काही उगण क्षमता असतं बियाण्याची तीसुद्धा कमी होते आणि कपाशीचं वजन भरत नाही तर अशा प्रकारे ही कळीमध्ये बोंडामध्ये सुद्धा नुकसान करतं जे काही प्रादुर्भावग्रस्त जे काही पाते आहेत फुलं आहेत किंवा बोंड आहेत ते गळतात आणि अशा प्रकारे एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये या किडीपासनं म्हणजे नुकसान होतं आणि ते रुईचंसुद्धा जी काही प्रत आहे रुईची प्रत ती रुईची सुद्धा खालावते ज्या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला आहे अशा ठिकाणी जी काही बुरशी आहे किंवा बॅक्टेरिया ज्याला आपण जीवाणू म्हणतो यांचा प्रादुर्भाव हो होतो आणि ती जी काही सरकी आहे किंवा रुई आहे ती तिथं म्हणजे प्रादुर्भाव होते तर अशा प्रकारे या किडीमुळं नुकसान होतं एकात्मिक कीड व्यवस्थापन याविषयी जर आपण विचार करायचा झाला तर ते कशा पद्धतीने होऊ शकतात कीड व्यवस्थापनाची जी काही संकल्पना आहे ते एक चुकीच्या मार्गाने चाललेली आहे कोणत्याही पिकावर एखादी कीड आली की लगेच शेतकरी बाजारामध्ये जातात कीटकनाशक आणतात आणि फवारतात खर तर एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये हा कीटकनाशकाचा जो काही वापर आहे तो शेवटचा पर्याय आहे आणि संशोधन असं सांगतं की रासायनिक कीड व्यवस्थापन किंवा रासायनाचा एखाद्या कीटकनाशकाचा ज्यावेळेस आपण फवारा देतो त्या फवारणीपैकी जवळपास सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के कीटकनाशक हे वाया जात असतं फक्त जवळपास दोन ते तीन टक्के कीटकनाशक हे कामी येतं अर्थातच एक हजार रुपयाची आपण कीटकनाशकाची फवारणी केली तर त्यापैकी नऊशे सत्तर ते नऊशे ऐंशी रुपये हे वाया जातं आणि त्यामुळं हा जो काही शेवटचा पर्याय आहे तो आपल्याला बंद करणे किंबहुना शून्यावर आणणे किंवा कमी करणे हे गरज आहे आणि त्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन हा महत्त्वाचा पर्याय आहे तर एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये होतं काय की ज्या काही कीड व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत जी मशागतीय पद्धत आहे भौतिक पद्धत आहे जैविक पद्धत आहे आणि या सर्व यांत्रिक पद्धत आहे या सर्व पद्धतींचा म्हणजे एकमेकांना पूरक असा वापर करणे किडींचं नायनाट करण्यासाठी नव्हे तर किडींची जी काही पातळी आहे ती कमी करण्यासाठी आणि शेवटी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली तरच एखादा जो काही कीटकनाशकाचा एखादा फवारा देणे तर अशी थोडक्यात एकात्मिक व्यवस्थापनाची संकल्पना आहे फारच छान आता आपण गुलाबी बोंडाळी आहे हिचं व्यवस्थापन फार महत्वाचं आहे अगदी बरोबर ते कसं करायचं आता गुलाबी बोंडाळीचं व्यवस्थापन करायचं असेल तर आपल्याला एकात्मिक व्यवस्थापन हाच एक महत्वाचा पर्याय आहे आणि त्यामध्ये जे काही महत्वाचे तीन टप्पे आहेत की हंगाम संपल्याच्या नंतरचं व्यवस्थापन लागवड करताना व्यवस्थापन आणि लागवड झाल्याच्या नंतर अर्थातच कपाशीची लागवड झाल्यानंतरचं व्यवस्थापन असं तीन टप्प्यामध्ये आपण त्याचं व्यवस्थापन करू शकतो अच्छा म्हणजे आपण म्हणता आहात की तीन टप्प्यात हंगाम संपल्यानंतर तर काय सांगाल ते हंगाम संपल्यानंतर नेमकं व्यवस्थापन कसं करायचं आता कपाशीचा खरं म्हणजे हंगाम जो काही संप आ, संपतो अर्थातच तो आपल्याला जवळपास नोव्हेंबर डिसेंबरमध्ये संपवायचा आहे तो लांबवायचा नाही अर्थातच फरदर जी काही पद्धत आहे किंवा कपाशीचा खोडवा ते आपल्याला घेणं टाळायचं आहे कपाशीची शेवटची वेचणी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये झाली की लगेच जे काही शेळ्या मेंढ्या किंवा गुरंढोरं जे असतात ते कपाशीमध्ये सोडायचे जेणेकरून काय होईल जे काही उरलेले जे काही पाते बोंड कळ्या वगैरे जे काही असतात त्यावर ते उपजीविका करतात आणि एक प्रकारे या गुलाबी बोंडाळीचं किंवा इतर किडीचं सुद्धा एक प्रकारे व्यवस्थापन होतं त्यानंतर शक्यतो शेतकरी काय करतात पराठ्या उपडतात आणि ते शेतामध्ये बांधावर वगैरे ठेवतात तर हे पराठ्या उपडून शेतावर किंवा बांधावर न ठेवता त्याचं विल्हेवाट लावावी किंवा आजकाल श्रेडर मशीन मार्केटमध्ये आलेले आहेत बरेच शेतकरी श्रेडर मशीनचा वापर करतायत आणि त्यामुळं काय होतं एक प्रकारचं खत तयार होतं सेंद्रिय खत ते जमिनीमध्ये मिक्स होतं आणि त्यामुळं जमिनीचा जो काही सेंद्रिय कर्ब आहे तो एक टक्क्यापेक्षा कमी झालेला आहे तो वाढण्यासाठी मदत होतो त्यामुळे या श्रेडर मशीनचा वापर करणं खूप गरजेचं आहे पराठ्या बांधावर किंवा शेतात न साठवता त्याची पुढच्या हंगामाच्या अगोदरच इंधन म्हणून म म्हणा किंवा खत तयार करण्यासाठी वापर करावा आणि त्याचप्रकारे तर ह्या महत्त्वाच्या बाबी आहेत की जेणेकरून आपल्याला कपाशीचा आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खोल नांगरट बर खोल नांगरट करणे कपाशीचा हंगाम झाल्याच्यानंतर आणि खोल नांगरट करत असताना आ, ही नांगरट काही शेतकरी रात्रीला नांगरट करतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने तर ही नांगरट रात्रीला न ना करता दिवसा करावी त्याचं कारण असं की दिवसा सूर्यप्रकाश असतो आणि उन्हाळ्यातली जी काही खोल नांगरट आहे त्यामुळं जमिनीतले जे काही किडी बाहेर येतात ते उष्णतेमुळं मरतात किंवा मग जे काही पक्षी आहेत वेगवेगळे कावळा असेल मैना बगळे हे जवळपास सत्तर टक्के जे काही मित्र पक्षी आहेत ते किडींवर उपजीविका करतात आणि त्यामुळं या रात्री ला जी काही नांगरट करतात ती न करता दिवसा खोल नांगरट करावी तर अशा प्रकारे आपण कपाशीचा हंगाम संपल्याच्यानंतर ह्या आपण बाबी ज्या काय आहेत त्याचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा हंगाम संपल्यानंतर तर फार सविस्तर फार छान आपण सांगितलं पण सगळ्यात महत्वाचं की लागवड आपण करतो तर लागवड सुरू असताना गुलाबी बोंडाळीचं व्यवस्थापन करणं फार महत्वाचं आणि गरजेचं आहे तर ते नेमकं कसं करायचं आता लागवड करीत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे कुठलं शेतकरी जे काही बीटीचं हॅब्रिट वापरतात तर ते शक्यतो कमी कालावधीचं असावं जवळपास एकशे पन्नास ते एकशे ऐंशी दिवस म्हणजे त्याचा कालावधी जो काही आहे तो जास्त नसावा त्याचप्रकारे जे काही रेफ्यूजी आहे अर्थातच बीटीसोबत जे नॉन बीटीचं पॅकेट यायचं ते सुद्धा लावावं परंतु आज बाजारामध्ये आर आय बी नावाची एक टेक्नॉलॉजी आलेली आहे म्हणजेच त्याला आपण रेफ्यूजी इन बॅग म्हणजे सुरुवातीला नॉन बीटीचं पॅकेट वेगळं यायचं पण आता कपाशीच्या पॅकेटसोबतच ते नॉनबिटीचं बियाणं सुद्धा मिक्स करून येतं त्यामुळं ते सुद्धा त्यामध्ये असतंच पण त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे जे काही सापळा पिकं आहेत शेतकरी बांधवांनी कपाशीची लागवड करत असताना सापळा पिकांची लागवडसुद्धा तेवढीच गरजेचं आहे कपाशीमध्ये मका चवळी या पिकाची आपण म्हणजे सापळा पीक म्हणून लागवड केली तर याकडे मित्रकिडी प्रचंड प्रमाणामध्ये शेत म्हणजे शेतामध्ये आकर्षित होतात कपाशीच्या प्रत्येक दहाव्या ओळीच्या नंतर एक मक्याची ओळ आणि त्या मक्याच्या ओळीमध्येच प्रत्येक मक्याच्या झाडानंतर एक चवळीचं बी पेरत गेलं तर त्यामुळे काय होणार चवळीवर मावा येतो माव्याला खाण्यासाठी मित्रकिडी येतात आणि त्याच मित्रकिडी पुन्हा कपाशीवर जे काही शत्रू किडी आहेत त्यांचे त्यांच्यावर उपजीविका करतात मका मकासुद्धा जी काही मक्याचं जो काही कणिस असतो किंवा जो काही त्याकडे प्रचंड प्रमाणात मित्रकिडी आकर्षित होतात त्याच मित्रकिडी पण कपाशीवर येतात तर सुद्धा हे सुद्धा आपण करणं गरजेचं आहे आता लागवड करतानाच व्यवस्थापन झालं लागवड झालेली आहे अशा परिस्थितीत गुलाबी बोंडाळीचं व्यवस्थापन हे कसं करायचं आता लागवड झाल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कामगंध सापळे हे शेतामध्ये लावणं खूप गरजेचं आहे कपाशीचं जवळपास पीक एक महिन्याचं चा झाल्याच्या नंतर कामगंध सापळे आपण शेतामध्ये सर्वेक्षणासाठी जवळपास हेक्टरी पाच कामगंध सापळे लावणं आवश्यक आहे आणि ते कामगंध सापळे लावल्याच्या नंतर आपल्याला म्हणजे या नरपतंगांना मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षित करायचं असेल तर आपल्याला कामगंध सापळ्याची संख्या वाढवायची आहे कामगंध सापळ्याची संख्या हेक्टरी जवळपास वीस ते पंचवीस म्हणजे गुलाबी बोंडळचे जे काही नरपतंग आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षित करण्यासाठी हे आपल्याला लावायचं आहे त्याचप्रकारे आपल्याला प्रकाश सापळ्यांचं सुद्धा इथं वापर करता येतो एन सी आय पी एम नवी दिल्ली यांनी विकसित केलेला जो काही प्रकाश सापळा आहे तो प्रकाश सापळा अतिशय उत्तम आहे त्यामध्ये रात्रीला हा प्रकाश सापळा आपल्याला लावायचा आहे सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत त्यामध्ये मित्रकिडी जरी आल्यात तरी त्या मित्रकिडी त्या प्रकाश सापळ्यामधनं सुखरूप बाहेर येतात तर अशा प्रकारचा प्रकाश सापळा शेतकरी बांधवांनी म्हणजे कपाशीमध्ये सुद्धा लावावा बाकी इतर पिकांमध्ये सुद्धा त्यांना लावता येतो हा म्हणजे कामगंध सापळा आपण म्हणाला आणि प्रकाश सापळा असे दोन सापळे सांगितले नक्कीच ते खूप प्रभावीपणे कार्य करत असतील अगदी तर नेमकी त्यांची कार्य करण्याची पद्धती कशी कामगंध सापळा आपण त्याचं नावच पाहिलं कामगंध या कामगंधा सापळ्याचा शोध लागून जवळपास एकोणीसशे पन्नासच्या आसपास या कामगंध सापळ्याचा शोध लागलेला आहे परंतु या कामगंध सापळ्याचा प्रचार आणि प्रसार त्या प्रमाणामध्ये झालेला नाही कारण कामगंध सापळ्याचा वापर प्रत्येक पिकामध्ये जसा कीटकनाशकाचा वापर होतो त्या प्रमाणामध्ये कामगंध सापळ्यांचा प्रत्येक पिकामध्ये वापर झाला असता तर कीटकनाशकाचा जो काही वापर आहे जवळपास पंचेचाळीस टक्के कीटकनाशकांचा देशामध्ये वापर फक्त कपाशी पिकावर होतो तर तो कदाचित झाला नसता म्हणून हा कामगंध सापळा हा शेतकरी बांधवांनी म्हणजे लावणं खूप गरजेचं आहे आणि त्याच होतं काय कामगंध सापळ्यामध्ये एक छोटीशी गोळी असते ज्याला आपण न्यूर म्हणतो या कामगंध सापळ्यामध्ये आपण पेक्टिन लून नावाची जी काही ल्यूर लावतो त्या कामगंध सापळ्याचा गंध सभोवताली पसरतो तो, तो गंध मादी पतंगासारखा असतो नर पतंगांना वाटतं की इथं मादी आहे ते मिळण्यासाठी काम हो त्या कामगंध सापळ्याकडे आकर्षित होतात परंतु त्या सापळ्यामध्ये एकदा अडकले की त्यांना बाहेर येता येत नाही तर अशा प्रकारे हे कामगंध सापळ्याचा वापर पण होतं काय बऱ्याच अंशी शेतकरी शेतामध्ये कामगंध सापळे एकदा लावले की पुन्हा त्याची त्याची दखल घेत नाहीत किंवा त्याची काळजी घेत नाहीत तर शेतकरी बांधवांना विनंती आहे की हा कामगंध सापळा लावत असताना आपल्याला कपाशीपेक्षा एक फूट उंचीवर लावायचा आहे ज्या आपण काडी घेतो कामगंध सापळा लावण्यासाठी ही काडी सहा ते सात फुटाची घ्यायची आहे आणि कपाशीपेक्षा एक फूट उंचीवर हा कामगंध सापळा लावायचा आहे आणि कपाशीची जशी जशी, जशी उंची वाढेल तसा हा कामगंध सापळ्याची सुद्धा उंची वाढवायची आहे आणि अशा प्रकारे हे दर दीड ते दोन महिन्याला यामधले जी काही गोळी असते न्यूर असते ती आपण बदलायची आहे आणि या कामगंध सापळ्याचा वापर कपाशीचा म्हणजे कपाशीचं पीक एक ते दीड महिन्याचा असतानापासनं तर कपाशीची काढणी काढेपासून तर शेवटपर्यंत आपल्याला शेतामध्ये करता येतो हा शेतकरी बांधवांनी करायचा आहे आणि त्याच प्रकारचा हा प्रकाश सापळा आहे किडींचं एक वैशिष्ट्य असतं आपल्याला माहिती आहे पावसाळ्यामध्ये प्रकाशाकडे प्रचंड प्रमाणात वेगवेगळ्या किडी येतात तर या प्रकाश सापळ्याकडे म्हणजे शेतकऱ्यांनी प्रकाश सापळा लावल्याच्यानंतर यामध्ये पतंगवर्गीय किडी किंवा भुंगेवर्गीय किडी येतात आणि त्या साप प्रकाश सापळ्याच्या खाली जे काही आपण एखादं टोपलं वगैरे ठेवतो हो त्यामध्ये रॉकेल मिश्रित पाणी तर त्यामध्ये त्या किडी येऊन पडतात आणि त्यांचा नष्ट होतो एन सी आय पी एम नवी दिल्ली यांनी जो काही प्रकाश सापळा विकसित केलेला आहे तो लावला तर अतिशय उत्कृष्ट आणि त्यामध्ये सगळे जे काही नर मादी पतंग येतात आणि त्याच्यामध्ये आता रासायनिक कीड नियंत्रण तसं नकोच असं आहे पण तरीही ते करावं लागतं अगदी बरोबर काय खर तर रासायनिक कीड व्यवस्थापन जे काही आहे तो शेवटचा पर्याय आहे आपल्या एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनामधल्या एक या कपाशीवरचं जे काही व्यवस्थापन आहे त्यामधलं अजून एक दोन महत्वाच्या बाबी अशा आहेत की यामध्ये निंबोळी अर्खाचा वापर म्हणजे खूप करणं व्यवस्थित करणं गरजेचं आहे पाच टक्के पाच टक्के निंबोळी अर्खाची आपल्या विद्यापीठाची शिफारस आहे हा निंबोळी अर्क म्हणजे प्रतिबंधात्मक फवारणी आहे म्हणजे रासायनिक कीटकनाशक आपण कीड आल्याच्या नंतर फवारणी करतो पण हा निंबोळी अर्क आहे तो कीड यायच्या अगोदरच आपल्याला फवारणी केली तर आपल्या पिकावर कीड येणार नाही त्याचप्रकारे आली तर ती खाणार नाही अँटीफिडंट म्हणून सुद्धा ती म्हणजे काम करतं आणि खाली तर त्यांच्यामध्ये नपुंसकता तयार होते त्या किडीचा जो काही जीवनक्रम आहे तो जीवनक्रम व्यवस्थित पूर्ण होत नाही त्यामुळे निंबोळी अर्काचा वापर शेतकरी बांधवांनी करावा घरच्या निंबोळ्या असतील तर अतिशय उत्कृष्ट निंबोळी उत्कृष्ट आहे या सगळ्यासाठी जाता जाता शेतकरी बांधवांना काय संदेश द्या शेतकरी बांधवांना माझा एक अतिशय मोलाचा असा सल्ला राहील की आपण फक्त रासायनिक कीटकनाशकांचा वापर न करता एकात्मिक कीड व्यवस्थापनामधले ज्या काही इतर बाबी आहेत की जे काही डोमकळ्या आहेत त्या डोंबकळ्या वेचून नष्ट करणे जे काही कामगंद सापळे आहेत प्रकाश सापळे आहेत यांचा वापर करणे निंबोळी अर्काचा वापर करणे जे काही ट्रॅको कार्ड्स आहेत ट्रॅको कार्डचा वापर केला तर अंडी अवस्थेमध्येच या गुलाबी बोंडळीचं व्यवस्थापन होतं आणि जे काही खाली पडलेले जे काही पात्या फुलं वगैरे आहेत त्यांचा नायनाट करणे जे काही जैविक म्हणजे कीटकनाशक आहेत बिवेरिया बॅसियन असेल व्हर्टिसिलियम लेकॅनी असेल या इतर किडींच्या नियंत्रणासाठी यांचा वापर करावा आणि शेवटी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली तरच आपल्याला रासायनिक कीटकनाशकाकडे जायचं आहे आणि हे रासायनिक कीटकनाशकाकडे जात असतानासुद्धा आपल्याला थोडासा विचार करायचा आहे जे मित्र किडींसाठी हानिकारक नाही मधमाशांसाठी जे काही रासायनिक कीटकनाशक हानिकारक नाही त्यांचा आपल्याला वापर करायचा आहे तो वापर करत असताना सुद्धा योग्य कीटकनाशक योग्य कीटकनाशक फवारण्याची वेळ आणि योग्य मात्रा या तीन गोष्टीचा आपल्याला तिथं वापर करायचा आहे आणि या गुलाबी बंडळच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला क्युनॉल फॉस पंचवीस टक्के ई सी वीस मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये किंवा थायोडी कार्प पंच्याहत्तर डब्ल्यू पी वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये किंवा प्रोफेनोफॉस पन्नास टक्के ई सी वीस मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये किंवा फेन व्हर रेट यापैकी एखाद्या कीटकनाशकाचा शेतकरी बांधवांनी आपण वापर केला तर मला वाटतं आ, कमीत कमी खर्चामध्ये एकात्मिक पद्धतीनं आपल्याला गुलाबी बोंडाळीचं अतिशय चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करता येईल नक्कीच छोट्या छोट्या बाबी लक्षात घेतल्या तर महाराष्ट्रातलं कपाशीचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात वाढूही शकतं आणि त्यासाठी ही गुलाबी बोंडाळीचं व्यवस्थापन करणं गरजेचं होतं आणि आज आपण खूप छान पद्धतीने सविस्तर शेतकरी बांधवांना समजावून सांगितलं त्याबद्दल मी दूरदर्शनच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानते धन्यवाद आमची माती आमची माणसं या कार्यक्रमाच्या माध्यमातून तमाम शेतकरी बांधवांपर्यंत हा गुलाबी बोंडळी व्यवस्थापनाचा संदेश पाठवण्याचा इथं एक योग आपल्या मुंबई दूरदर्शन